शहराच्या कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील परिसरात एका 5 वर्ष मुलाचा कराटे टीचिंगच्या नावावर चक्क पाय तोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलेला आहे. पीडित चिमुकला इश्वित पाटणकर असून या घटनेमुळे त्यांचे कुटुंब चिंतेच्या सागरात बुडून गेले आहे. हा आहे इश्वित पाटणकर, अवघ्या 5 वर्षाचा चिमुकला. मागे 3 महिन्यांपासून तो कराटे शिकण्याच्या प्रॅक्टिसला जात होता. मात्र या ट्युशन मध्ये प्रॅक्टिसच्या नदरम्यान त्याच्यासोबत असा प्रकार घडला की तो कदाचितच भविष्यात कधीही कराटे किंवा कुठलाही मैदानी खेळ खेळू शकणार नाही. या कराटे ट्युशनच्या टीचरने रागाच्या भरात इशितला असा पंच मारला की त्याचे मांडीच्या हाडाचे 2 तुकडे झाले. पाटणकर आहे आणि त्या दिवशी आम्ही जसे रोज जातो कराटे क्लासला तसेच आम्ही गेलो होतो. त्यावेळेला इशित चांगलाच होता, म्हणजे जसा रोज जातो तसाच. आणि नंतर मग आमची कराटे प्रॅक्टिस व्हायला लागली, सरांनी चालू केली तेव्हा आम्ही सोबतच होतो सगळे. नंतर आम्हाला आम्हाला सांगितलं काय करायचं आहे, आमचे प्रॅक्टिस घेत होते. नंतर मग आम्ही प्रॅक्टिस करत होतो, नंतर इशितची प्रॅक्टिस घ्यायला समोर आले आणि आमच्या समोरच इशितची प्रॅक्टिस होत होती. त्यावेळेला इशितला म्हणजे पंच शिकवत होते आणि जेव्हा पंच मारणं शिकवत होते त्यावेळेस इशितनी झाला नाही तेव्हा सरांनी स्वतः मारून दाखवलं. त्याला लागलं असू शकते कारण ते खूप जोरात पंच असतो मारला होता, तर त्याच्यामुळे होऊ शकते त्याला लागलं असणार. नंतर तो दुखत होता त्याचं पोट पण, आणि मग थोड्या वेळानंतर त्याचं आणखीन प्रॅक्टिस घेतली आणि नंतर त्याचा पाय दुखायला लागला. नंतर अर्धा तास त्याला एका जागेवर बसवलं आम्ही, त्याचा पाय दुखतच होता. तोपर्यंत आम्ही प्रॅक्टिस घेतली, आमची प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर आमची स्ट्रेचिंग होत होती. आम्ही सगळ्यांची इशितची वगैरे स्ट्रेचिंग झाली आणि नंतर आणखीन एकदा स्ट्रेचिंग जेव्हा सर घेत होते त्यावेळेला आमचं लक्ष नव्हतं, त्यावेळेला आमचं पण दुखत होतं पाय, तेव्हा आम्ही बघत होतो. आणि नंतर मग इशितची जेव्हा स्ट्रेचिंग घेत होते त्यावेळेला इशितचा अचानकच पाय म्हणजे रडण्याचा आवाज आला आणि मग आम्ही सगळे तिथे गेलो की त्याला काय झालं वगैरे बघायला. बघितलं तर त्याचा म्हणजे खूपच जास्त रडत होता तो. तर त्याला विचारलं काय झालं, तो म्हणे पाय दुखत आहे. आणि मग तिथे एक काका वगैरे होते त्यांना पण बोलवलं, ते पण म्हणत होते की जास्त नाही झालं असेल, पायाची नस वगैरे लागली असेल. सर थोडे घाबरले होते आणि सरांनी बघितलं की बा नसच लागली असेल. तर आम्ही मग सर आणि इशितला घेऊन नाही का घरी आले. म्हणजे गुस्सा थोडाफार करतात, रागवतात आम्हाला. ब्रीथिंग करा म्हणजे ब्रीथ नाही घ्यावं लागत, एकदम पोट टाईट ठेवायला लागतं, ज्याच्याने ते मारणार तर लागणार नाही. आणि लहान म्हणजे कसं तू लहान आहे आणि त्याला होऊ शकतं, त्याला कळलं नाही पोट ताट नाही ठेवलं तर मग लागणार आणि तो खूप जोरात लागतो. तो सांगत आहे की त्याचा पायाला भुक्की मारली बा करून सरांनी स्ट्रेचिंग घेता वेळेत. तर त्यावेळेस आमचं लक्ष नव्हतं पण माझ्यासमोर त्याच्या पोटावर मारलं होतं. इशितची 17 वर्ष आत्या पलकने सांगितले की ती मागच्या 9 महिन्यांपासून कराटे शिकण्यासाठी रेशीमबाग स्थित चॅम्पियन कराटे असोसिएशनच्या क्लासेसला जात. तिच्याबरोबरच मागील 3 महिन्यांपासून इशित देखील येत आहे. पलकच्या सांगण्यानुसार प्रजापती नावाचा हा कराटे प्रशिक्षक रागीट स्वभावाचा असून प्रशिक्षणादरम्यान चूक झाल्यास पोटावर जोरात पंच मारतो. या प्रशिक्षकाने मुलांना सांगितले आहे की हा पंच मारताना श्वास रोखून धरला की पंच जोरात लागत नाही. मात्र या 5 वर्षाच्या चिमुकल्याला ती बाब कळली असावी का असा अंदाज न बांधता 3 सप्टेंबरला या प्रशिक्षकाने इशितची चूक झाल्यावर त्याच्या पोटावर जोरदार पंच मारला आणि इशित दुखण्यामुळे ओरडला. त्यानंतर प्रजापती सरांनी त्याला अर्धा तास बसवून ठेवलं. यावेळी बाकी क्लासेसला आलेली मुलं आपली प्रॅक्टिस करत असताना पुन्हा अर्ध्या तासांनी पायांची स्ट्रेचिंग करताना प्रजापती सरांनी इशितच्या मांडीवर जोरदार पंच मारला आणि इशित किंचाळला आणि रडायला लागला. त्याची आत्या पलक हिने प्रजापती सरांना इशितच्या रडण्याचे कारण विचारले असता त्याच्या पायाची नस लागल्यामुळे तो रडत आहे, छोटासा प्रॉब्लेम आहे, थोड्या वेळात बरोबर होईल असं सांगून त्यांनी आपल्या बाईकवर इशितला घरी आणून आपल्या मुलासोबत झालेला प्रकार किती वेदनादायी आहे हे सांगताना त्याच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाही. ताई, त्या दिवशी इशित जेव्हा इथून जेव्हा घरून गेला तेव्हा तो खेळत होता, धावत पळत तो आपल्या क्लासला गेला. त्याच्यानंतर जेव्हा तो क्लासमधून आला त्याचे पाय इतकं भयानक सुजून होता की त्याचा पाय पाहून मी शॉक झाली की मी प्रेग्नेंट आहे, याच्या पायाला एवढं मोठं लागलं, पूर्ण पाय सुजून होता.
जेव्हा त्याच्या सरांना विचारलं की असं अचानक याच्या पायाला काय झालं, एवढा मोठा पाय कसा काय सुजला, तेव्हा त्याचे सर म्हणते की तो आधीच पाय दुखते म्हणत होता, मी त्याला असं काहीच केलेलं नाही आहे, त्याला बॉक्सिंग मारली नाही, मी न विचारता त्यांनी सांगितलं की मी त्याला बॉक्सिंग मारली नाही, फक्त त्याला स्ट्रिचिंग करायला लावली होती, तो जसा बोलला की माझे पाय दुखत आहे तर त्याला एक घंटा मी आरामच करायला सांगितलं, पण जेव्हा मी नंतर विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याला स्टिचिंग वगैरे करायला लावली होती, आणि जेव्हा मी त्याच्याशी बोलली त्याला विचारलं का बाळा तुझं पाय कसं काय सुजला, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या कराटेवाल्या सरांनी माझ्या पायावर जोराने भुक्की मारली आणि माझा पाय दुखायला लागला। ते सर 5-10 मिनिटच थांबले, जसं मग मी ते सर गेले याला दवाखान्यामध्ये घेऊन गेली, दवाखान्यामध्ये त्याचा पाय दाखवला तर त्या सरांना पण वाटलं की होऊ शकते की स्टिचिंगच घेतली म्हटल्यानंतर त्याची नस वगैरे चढली असेल बा म्हणून, नंतर मग त्याला आराम करायसाठी घरी आणलं, पेनकिलर वगैरे दिली की याने आराम होईल बा म्हणून, त्याच्यानंतर त्याला आराम नाही आला, 2 दिवस त्याला घरी वाट पाहिली की सुजन उतरेल बा म्हणून, तरी त्याला आराम नाही पडला, तर त्याला आम्ही एक्सरे काढायसाठी घेऊन गेलो डॉक्टरच्या सजेशननुसार। डॉक्टरांनी उपचार काय केला आणि त्या डॉक्टरांचं नाव काय होतं? डॉक्टर चंदनखेडेकडे घेऊन गेलो, त्यांनी त्याला लावायसाठी जेल दिलं होतं ज्याच्यामुळे सुजन कमी होते, ते जेल दिलं होतं, ते जेल आम्ही त्याच्या पायाला लावलं, तरी त्याच्या पायाची सुजन काही कमी नाही होत होती आणि त्याची तडप पण काही कमी नाही होत होती, तो रात्रभर रडत राहिला, दुसऱ्या दिवशी सारखा रडत होता, त्याला मग त्याच्यासाठी त्याला परत दुसऱ्या दिवशी आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो, तर मग डॉक्टरनी सजेस्ट केलं की त्याचा एक्सरे काढावा लागेल, त्याला एक्सरे काढायला त्याचे पप्पा मग घेऊन गेले निर्मय हॉस्पिटलमध्ये, आणि तिथे मग एक्सरे काढला तर दाखवलं त्याच्यामध्ये त्याचे हाड मोड झालेली आहे, हाड तुटलेलं आहे एकदम, आणि त्याला ऑपरेशनचं सजेशन दिलं, त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं की याचं ऑपरेशन केल्याशिवाय याचा हाड जुळू शकत नाही बा म्हणून। इशितला होत असलेला त्रास बघून त्याचे वडील त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना 2 दिवसांचा पायावर लावण्यासाठी मलम दिला, मात्र तरी देखील त्याच्या पायाची सुजन उतरली नसल्याने इशितच्या वडिलांनी निरामय हॉस्पिटल गाठले। या हॉस्पिटलमध्ये एक्सरे काढताच इशितच्या मांडीच्या हाडाचे 2 तुकडे झाल्याचे स्पष्ट झाले। निशितच हाड इतकं मोडलं आहे की कदाचित ते प्लास्टर देखील जोडणार नाही आणि त्यामुळे त्याचे ऑपरेशन करावे लागले आणि त्यासाठी 25,000 वर खर्च लागेल असं सांगताच एवढ्या पैशांची जुळवाजुळ कशी करायची म्हणून त्यांनी डॉक्टरांकडून काही दिवसांचा वेळ घेतला आणि पत्नीचे दागिने गहाण ठेवून मुलाचे ऑपरेशन। या प्रकरणात डॉक्टरांनी आपली जबाबदारी पार पाडत संबंधित पोलिसांना या घटनेची माहिती दिली। इमामवाडा पोलिसांनी देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचून शून्याची कार्यवाही केली आणि घटनास्थळ बघता हे प्रकरण कोतवाली पोलिसांकडे वळवले। नाही तत्काळ तर नाही केलं, कारण की आपल्याला कसं पैसे पाणीपणची आवश्यकता राहते ना, 20,000 तर सांगितले आणि त्याच्या बेड चार्ज दवाईचा खर्च तो 50-60,000 जातोच आहे, तर त्याच्यामुळे आम्ही तिथे ऑपरेशन 5 तारखेला केलं नाही, आम्ही तिथनं बांडू वैद्य म्हणून हार्ड वैद्य त्याच्याकडे पट बांधायला घेऊन गेलो, तर एक तेव्हा पट बांधला, त्याच्यानंतर दुसऱ्या हप्त्याला त्यांनी बोलवलं, दुसऱ्या हप्त्याला बी पट बांधला, तरी त्याच्या काही दुखणं थांबलं नाही, तर त्याच्यानंतर आम्ही एक्सरे काढला, एक्सरेमध्ये पण काही ते हाड काही जुळताना दिसलं नाही, मग आणखी 1-2 दिवस थांबलो, पैशाचा थोडं इकडे तिकडे जुगाड केला आणि मग निरामयमध्ये गेलो, मग निरामयमध्ये गेल्यानंतर त्याच्या आणखी एकदा एक्सरे झाला, मग तिथे सचिन सर म्हणून आहेत, सचिन सरांनी सांगितलं की त्याचे ऑपरेशन करावं लागेल, ऑपरेशन केल्याशिवाय काहीही नाही, पर्याय नाही, तर मी तेव्हा म्हटलं मी की ठीक आहे सर ऑपरेशन करायचे आपल्याला। तडजोड म्हणजे काय केली तुम्ही पैशांसाठी? सोनं गहाण ठेवलं, काही कोणापासून 5-10,000, 5-10,000, 7,000 असे उधार दिले आहेत। जेव्हा तुम्हाला माहीत झालं की याचा हाड तुटलेला आहे तर याच्यात पोलिसांची काही एंट्री झाली, पोलिसांची मदत घेतली? पोलिसांची म्हणजे जे निरामय हॉस्पिटल आहे त्यांनीच ते झिरोची कारवाई जी म्हणतात ते केली, पोलीसवाले आले, या दोघांचं बयान झालं, इशितच्या आणि इशितच्या आईचं, त्यांनी बयान घेऊन ते रिटर्न चालले गेले, त्याच्यानंतर बयान झाल्यानंतर आम्ही महाल कोतवालीमध्ये तिथे गेलो, तर तिथे गेल्यानंतर त्यांच्याशी बोलणं केलं की बा असे सी एफ आय आर आहे, तर त्या टायमाला तर लाईट गेली होती, लाईट गेल्यामुळे आम्हाला त्या दिवशी काही तिथे थांबता नाही आलं, मग तिथनं आम्ही आलो रिटर्न, तर दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, जे आता पैसे गोळा करून आम्ही ना खर्च केला, या आता त्याच्यामध्ये काही सहभाग करतील, काही खर्च देतील, नाही तर काही ज्याप्रमाणे कारवाई होते न्यायानुसार
ते कारवाई होईल त्याच्यावरती. पण पोलीसवाल्यांनी काही ऐकलं नाही. त्यांनी सरळ आम्हाला सांगून दिलं की हे काही कारवाई त्यांच्यावरती कंप्लेंट होतच नाही, केसच नाही बनत त्याची. का नाही बनत? की तो शिकतानी त्याला हे झालेलं आहे, त्याच्यामुळे हे कंप्लेंट बनतच नाही. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ फोन करून पीडित कुटुंबाला स्टेशनमध्ये बोलावले. मात्र पाटणकर कुटुंब स्टेशनला पोहोचले असताना कराटे प्रशिक्षक रामकृष्ण प्रजापती आणि चॅम्पियन कराटे असोसिएशनचे संचालक संजय इंगोले हे आधीच पोलीस स्टेशनला साक्षीदार म्हणून बाकी विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्सला घेऊन पोहोचले. 19 वर्षाचे कराटे प्रशिक्षक प्रजापती सर अत्यंत चांगले कराटे प्रशिक्षक असून ते कधीच मुलांना अशी शिक्षा देऊ शकत नाही असं पटवून सांगितलं. पोलिसांनी 3 सप्टेंबरला झालेला प्रकार हा प्रशिक्षणादरम्यान झालेली दुर्घटना आहे, त्यामुळे या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल होत नाही असे सांगून आशेने न्यायाच्या प्रतीक्षेत आलेल्या या पीडित कुटुंबाला आल्या पाऊली परत जाण्यास भाग पाडले. होत नाही म्हणून रिपोर्ट वगैरे त्याच्यानंतर मग त्यांना प्लीज रिक्वेस्ट केलं आम्ही. तेव्हा त्यांनी त्या प्रजापतीला फोन लावला, त्यांना सांगितलं की तुझ्या आईला टीचरला सर्वांना घेऊन ये, ह्या मुलाला झालं कसं काय. तर तो फोनवरती म्हणा आम्ही ऐकला, फोनवरती त्यांनी सांगितलं की ते काय टीचिंग वगैरे असते त्याची नसवरनच चढली. मग पोलिसांना त्यांना म्हटलं नसवरनच जेव्हा चढली तर त्याची हड्डी कशी तुटली. तर ते म्हणाले की आम्ही रात्री 8 वाजता येतो. मग त्यांनी 8 वाजता आम्हाला सांगितलं तुम्ही 8 वाजता या. आम्ही 8 वाजताच्या तयारीमध्ये होतो पण ते 7:30 वाजता या त्याच्या पहिल्या आधी ते पोहोचले. त्यांचं काय झालं आम्हाला माहीत नाही त्यांच्या गोष्टी. 7:30 वाजता याला इशारला फोन आला, बाबूने फोन आला म्हणजे चला लवकर. आम्ही गेलो असता त्यांनी आमची ते फाईल वगैरे काही बघितली नाही आणि त्यांनी सांगितलं की असा गुन्हा कधी दाखल होत नाही ना, असं काही होत नाही ना, तुम्ही शिकवण्याकरता पाठवलं ते शिकवता तसं होतच राहते. मग मी त्यांना म्हटलं साहेब जागेवर तो मुलगा मरण पावला तर त्या जिम्मेदार कोण राहणार, त्याच्यावरती ते काही बोलले नाही. तर त्यांनी एक सांगितलं की आम्ही काही जागेमध्ये काही करू शकत नाही, पैसे काढून द्यायची आम्ही जिम्मेदारी आमची आहे नाही किंवा काही करायची आमची जिम्मेदारी आम्ही कोणतीच जिम्मेदारी घेत नाही. पण आम्ही पैशाची गोष्ट बोललोच नाही. पहिली गोष्ट उचित न्याय पीडितांना उचित न्याय पाहिजे होता आम्हाला. शिक्षिची आई गर्भवती आहे, या दिवसांमध्ये तिला तिची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घेण्याची नितांत गरज आहे. या दिवसांमध्ये तिला आनंदी वातावरण मिळणे देखील अपेक्षित आहे. मात्र लहानशा मुलाची चूक झाल्यावर त्याला जोरदार पंच मारणाऱ्या रागीट स्वभावाच्या या कराटे सरांच्या एका पंचमुळे त्यांचा पूर्ण परिवार विस्कटित झाला. इशितच्या तुटलेल्या हाडामुळे त्याला होणारा असहनीय त्रास बघून त्याच्या आईच्या डोळ्यातील अश्रू सतत वाहतात, त्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम या पोटात वाढत असलेल्या बाळावर सुद्धा होता. एकीकडे हा संपूर्ण परिवार दुःखाच्या सागरात बुडाला असताना या घटनेला जबाबदार असलेले कराटे प्रशिक्षकांनी मात्र पोलिसांची कार्यवाही न झाल्याने सुटकेचा श्वास घेतला. एकंदरीतच शहर पोलीस अमितेश कुमार या घटनेत गांभीर्याने लक्ष घालून या प्रकरणातील दोषी कराटे प्रशिक्षक आणि कोतवाली ठाण्यात कार्यवाहीच्या नावावर दिरंगाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करतील का हाच खरा सवाल. तुला कोणी मारलं? गदातवर शलन. काय सांगत होते ते जेव्हा मारलं तेव्हा? काय नाही. स्टिचिंग करायचे बोलत होते. कसं मारलं तुला? एक जणांनी पण मारली होती. पंच मारली होती. तेव्हापासून मग तुला दुखायला लागलं? तेव्हापासून दुखायला लागलं. दुखायला लागलं. आता तुला किती त्रास होत आहे? आता नाही होत आहे. तेव्हा होत होतो, आता नाही. आता तुझ्या पायाला कोणी हात लावला तर? नाही. बघितलं की ह्या मुलाचा त्रास आपण बघू शकतो. ही घटना जी आहे ती 3 सप्टेंबरची आहे. आज निदान 25-26 दिवस उलटून गेलेले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात कुठलीच कारवाई केली नाही. एक असं कुटुंब जे अतिशय गरीब आहे, या संपूर्ण कुटुंबाचा आपण बघू शकतो की इतकी मोठी घटना यांच्या घरी झाली आहे. या पीडित मुलाची आई आहे ती प्रेग्नंट आहे. त्यांच्या घरी आर्थिक सहाय्य म्हणून किंवा आर्थिक पाठबळ म्हणून कुठल्याच प्रकारची काही परिस्थिती नसताना इतकी मोठी घटना झालेली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करायला पाहिजे होती, कारण प्रॅक्टिसच्या नावावर एका लहान मुलांना अशा प्रकारची मारहाण करण्यात येते की त्याचा पायाचा हाड तुटून जातो आणि पोलीस त्याच्यात कुठल्याच प्रकारची कारवाई करत नाहीत. याउलट त्यांना सांगण्यात येतं की प्रॅक्टिसमध्ये जर मुलाला काही मारहाण झाली तर याच्यासाठी जे प्रशिक्षक असतात ते कुठल्याच प्रकारचे जबाबदार नसतात. प्रशिक्षकांनी यांना 10,000 रुपये देण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र ह्या लोकांना पैसे नकोत. यांना साधा आणि खरा न्यायाची अपेक्षा ही कुटुंब करत आहेत, त्यामुळे
नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घेऊन खरंच या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशीच मागणी हे संपूर्ण कुटुंब करत आहेत. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारे सह सनी बोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. एक अच्छी मुस्कान.